म्हणजे आपला इथे चांगला पोपट झालेला आहे. झपके पुरी भाजी आणि लोणचं हे मिळतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी पुणे हा शब्द ऐकल्यावर मुखी येते राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. पुणे जिल्ह्यातून एसटीची पहिली बस रवाना झाली आणि ह्याच पुणे जिल्ह्यातून तब्बल 75 वर्षानंतर एसटीचं स्टेरिंग आलं आहे महिलांच्या हाती. म्हणजे आतापर्यंत आपण महिलांना एसटीमध्ये बस वाहक म्हणून पाहिले, पण यापुढे आता महिला बस चालक म्हणून पाहणार आहोत. आणि छोटीशी शॉर्ट मेमरी कॅप्चर करण्यासाठी मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील सासवड या बस स्टँडजवळ. माझा बसचा मार्ग रूट कोणता आहे मला काहीच माहिती नाही. ज्या बसमध्ये महिला चालक दिसतील ती बस आपली. तर आजच्या प्रवासातला एक आगळा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आजच्या या प्रवासाचा आनंद घ्या. करंट लोकेशन सासवडचा बस स्टँड. या ठिकाणी टोटल 10 फलाट आहेत ज्या बसेस तुम्हाला मुंबई नाशिक बोरिवली पुढे इकडची जी लोकल रूट आहेत म्हणजे निरा नावली पुढे फलटण जेजुरी या ठिकाणी तुम्हाला बसेस मिळतील. सासवडच्या या बस स्टँडमध्ये बघा बसण्यासाठी खूप छान सुंदर अशी अरेंजमेंट आहे. जबकी स्वारगेट म्हणा किंवा पुणे स्टेशनला पण अशी नाही. जबरदस्त यार एक नंबर. या ठिकाणी 5 फलाट आणि त्या ठिकाणी 5 फलाट. वाजले सकाळचे 7:15 आणि माझ्या मागे पाहू शकता हा आहे फलटण सासवड पुणे रोड. या ठिकाणी जायचं असेल जेजुरी फलटण आणि हा वाला तुम्हाला घेऊन जाईल थेट पुणे स्वारगेट वाया दिवेघाट मार्गे. नाश्त्याला फक्त मेंदूवडा इडली आहे का? कशी इडली द्या एकदा. इडली प्रवासाला सुरुवात पुरी या, पण त्याआधी मस्तपैकी पोटभर नाश्ता करून घेऊया. आणि नाश्त्यासाठी बाहेर आलो आहे बस स्टँडच्या बाहेर. इथं सर्व स्टॉल आहेत इडली पुढे मेंदूवडा कांदे पोहे शिरा उपमा सर्व काही. आणि मी घेतला आहे इडली सांबर चटणी. एक नंबर असा नाश्ता मिळणं सकाळच्या वेळेस एक नंबर भारी. मी तर करतोच नाश्ता, तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत इडली सांबर खायला. ही कोणती बस आली? संगमनेर. संगमनेरची आहे आणि या ठिकाणी स्वारगेट पंढरपूर. आता चौकशी केल्यामुळे मला महत्वाची अपडेट मिळाली. ज्या महिला चालकासोबत आपला प्रवास होणार होता एसटी बसने त्या महिला चालक सुट्टीवर आहेत, कारण सासवड आगारामध्ये एकच आहेत. त्यामुळे त्या सुट्टीवर गेल्यामुळे आज आपल्याला त्यांच्यासोबत प्रवास करता येणार नाही. ओह नो. म्हणजे आपला इथे चांगला पोपट झालेला आहे. आता काय करायचा विचार पडला आहे. परतीचा प्रवास बहुतेक करावा लागेल, कारण पुढच्या ट्रिप आहेत ना त्यासुद्धा अरेंज केलेले आहेत. म्हणजे टाईम शेड्यूलनुसार त्या चुकवता कामा नये. किती उत्साहामध्ये आलो होतो की भाई साहेब आज आपल्याला नवीन काहीतरी प्रवास करायला मिळेल. पण यार सुट्टी असल्यामुळे आणि एकच महिला चालक असल्यामुळे काय बोलू पण शकत नाही आता. असो आता पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा चांगली माहिती काढून येईन आणि अवेलेबल आहेत की नाही ते सुद्धा बघेन. पण सध्या तरी आता परतीचा प्रवास दिसतोय मला. बर 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 परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि चालू आहे तेवढा आता पुणे स्वारगेट या ठिकाणी. नुकतीच आली आहे डेपो मधून आणि स्वच्छ धुन आली आहे एकदम नीट अँड क्लीन. जबरदस्त यार. सदर बसचा रूट आहे सासवड पुणे नाशिक, म्हणजे नाशिकला जाणारी आहे बस. आणि माझा जो प्रवास होणार तो पुणे स्टेशन पर्यंत. लकीली स्वारगेटची बस न मिळता पुणे स्टेशन मिळते आणि तिथून मध्ये मुंबई आपला घरचा प्रवास. हा रूट मी कव्हर करतोय म्हणजे सासवड ते पुणे स्टेशन, कारण मध्ये ना घाट लागतो तो म्हणजे दिवेघाट. आणि दिवेघाट लागायच्या आधी आहे ना मस्त माऊली सुंदर अशी माऊलींची मूर्ती आहे त्याचे दर्शन घेत आपण प्रवासाला सुरुवात करू. महिला चालक यांच्यासोबत नंतर प्रवास करू पण आधी हा घाट कव्हर करून घेऊ.
का पूर्ण झाल्यानंतर मी आलो आहे मागच्या साईडला, कारण पुढे कंडक्टर दादांना बसायचं होतं. म्हणजे ठीक आहे, मागे जाऊन बसतो. आणि माझे आता पुणे हे 20 किलोमीटर या अंतरावर आहे. सासवड ते पुणे स्टेशन हे लगभग 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला बरोबर 1 तास लागतो तिकडून इथे यायला. जेव्हा दिवेघाट स्टार्ट झाला तेव्हा आपण बघा विठू माऊलीची एक मूर्ती पाहिली. त्या ठिकाणी विश्रांती स्थान आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखी प्रस्थान होतात पंढरपूरच्या दिशेने. तिकडे एक रात्र वस्तीला असते, म्हणजे तिथून निघाल्यानंतर थेट फलटण पुढे पंढरपूर असा प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. पुणे रेल्वे स्टेशनचा बस स्टँड, हा बस स्टँड मागेच रेल्वे स्टेशन, हा संपूर्ण पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आणि समोर स्टेशन. सकाळ दुपार एवढं काय वाटणार नाही, पण रात्री 12 नंतर तुम्ही आलात पुणे स्टेशनला आणि बाहेरच्या परिसरात तुम्ही स्वतःहून बोलाल की मी पुण्यात नाही तर चक्क यूपी बिहारला आलोय. कुठे? यूपी बिहारला. हे वाले चित्र पहा आणि हे वाले, हा दिसतोय फोटो, हा रात्री मी कॅप्चर केलाय स्टेशनच्या बाहेरचा परिसर. अशीच कंडिशन सेम प्लॅटफॉर्मवर सुद्धा असते. 1 2 3 4 5 6 तुम्हाला एक वेळ खोटं वाटेल मी जे फोटो दाखवलेत, पण तुम्हाला स्वतःहून अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या रात्री 12 नंतर पुणे स्टेशनला आणि संपूर्ण परिसर पाहून घ्या. तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल की भाई कुठे आलोय, पुणेला की यूपी बिहारला. रात्री कशाला, आताच बघा दिवसा ढवळा डरा डू. कठीण आहे बाबा, खूप कठीण आहे. आणि ही सिच्युएशन फक्त पुणे नाही या मुंबई, बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे सेम काहीच प्रकार नाही. बघा माझ्या बाजूला हम दोनों मस्त झोपलो रे आता. कसंही कुठेही झोपतात म्हणून नाही, मला राग या गोष्टीचा येतो की आपलं सामान सोडून आरामात कुठे पण झोपतात. मग सामान चोरी गेलं मग बोलायची पण तयारी, हमरा ही गया, हमरा वो गया, हमरा हा गया, हमरा उधर गया. मुंबईला घरी जाण्यासाठी मी ट्रेन पकडली आहे, चेन्नई मुंबई LTT एक्सप्रेस. आणि इथं मी जेवण घेतोय, हे आहे पुली आणि भाजी. आपल्या इंडियन रेल्वेचे जेवढे जेवढे ए कॅटेगरीचे स्टेशन आहेत ना, त्या ठिकाणी IRCTC कॅन्टीन आहे आणि तिथे तुम्हाला व्हेज स्टाईल व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी, छोले मसाला, राजमा, सर्व काही मिळेल ॲक्युरेट रेटमध्ये. आणि मी हे जेवण घेतलं आहे त्याला म्हणतात जनता खाना. जनता खानामध्ये तुम्हाला 5 ते 6 पुऱ्या, बटाट्याची सुकी भाजी आणि सोबत लोणचं. आणि याची किंमत माहिती किती आहे? फक्त आणि फक्त 15 रुपये. 15 रुपयात तुम्ही तुमचं आरामात या जेवणामध्ये पोट भरू शकता. आता मी ट्राय करतो पुरी आणि भाजी. पुरी खरं तर कडक झाले आहेत आणि थंड पण आहे जेवण, तर बटाट्याच्या भाजीसोबत ट्राय करूया. एकदम सुकी भाजी आहे बटाट्याची. भाजीमध्ये मीठ जास्त आहे, बाकी टेस्ट थोडी पण ओके, एवढी पण नाही जास्त. 15 रुपये मंडळी तुम्हाला मिळतच काय पुरी आणि भाजी. बाकी बटाट्याची भाजी तर सुंदर आहे, फक्त सगळं मीठ जास्त पडलंय बस. आणि ह्यामध्ये मला लोणचं मिळालं नाही, जबकि पुरी भाजी आणि लोणचं हे मिळतं फक्त आणि फक्त 15 रुपयात. काय जनता खाना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अत्यंत आवडीची प्रिय मालिका तुमची सुद्धा असेल तर जरूर कमेंट करा आणि मुखी नाव घ्या श्री स्वामी समर्थ. मी जे जेवण घेतलं होतं बघा जनता खाना 15 रुपयामध्ये, तर ते सगळ्या स्टेशनला नाही, मोजक्या स्टेशनला अवेलेबल आहे, जसं पुणे जंक्शन, नागपूर जंक्शन आणि अजून इतर ठिकाणी. जर कोणाला माहिती असेल जरूर कमेंट करा. हे जेवण घेताना तुमच्याकडे तिकीट असणं कंपल्सरी आहे, मग ती रिझर्वेशन असो किंवा जनरल, बिना तिकीट परवाना तुम्हाला जनता खाना दिलं जात नाही. माझं पण असंच झालं, पहिली तिकीट चेक केली, पैसे घेतले आणि मग जेवण दिलं गेलं. जर तुम्ही तिकडे बसून खाणारे असाल तर तुम्हाला 15 रुपयात दिलं जाईल
आणि पार्सल घेणारे असाल तर 20 रुपयामध्ये येईल. पण जेवण मात्र उत्तम मिळतं, फक्त पुरी भाजी असतं बस, बाकी काय नाही. आज थोडं मीठ काय जास्त पडलेलं, बाकी पुरी तर छान, 5 ते 6 पुरी, बटाट्याची सुकी भाजी आणि लोणचं. जेवण घेऊया. जेवण पण पूर्णपणे तयार, मटकीची आमटी, भात, चपाती आणि लाल माठची भाजी. चपाती भाकरी कमी असते चालेल रात्रीच्या वेळेस, पण भात मात्र पाहिजे, कारण भाताशिवाय झोप येत नाही आणि जेवण पण काही पूर्ण होत नाही. तर मी आता जेवण घेतोय, तुम्ही सुद्धा या जेवायला. म्हणजे 29 जूनला आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि आपले सर्व माऊली भक्त वारकरी मंडळी चालली आहेत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी. तर माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर.